मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पहा, राज्यपालांची शिंदेंना सूचना. 26/11 शहीद श्रद्धांजली कार्यक्रमामध्ये शिंदे आणि फडणवीसांनी एकमेकांकडे पाहणं टाळलं. शिंदे आणि फडणवीसांच्या देहबोलीमधून नाराजीचा स्पष्ट संदेश. निवडणुकीच्या आधी शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याच्या संदर्भात कोणतंही आश्वासन दिलं नव्हतं, रामदास आठवलेंचं वक्तव्य. तर उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल तर शिंदेंनी केंद्रात यावं असंही वक्तव्य. मुख्यमंत्री बिलकुल नाराज नाहीत, दीपक केसरकरांची माहिती. प्रत्येक पक्षाच्या नेत्याला वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, केसरकरांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा निर्णय मोदी अमित शहा घेतील, येत्या काही दिवसांमध्ये नवीन सरकार स्थापन होईल, दीपक केसरकरांची माहिती. आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर होईल. शिंदे, फडणवीस, अजित पवार पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातली माहिती देतील, संजय शिरसाठ यांचं वक्तव्य. शिवसेना आणि भाजप नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न, वाटाघाटी करून भाजपचा गटनेता निवडला जाणार, त्यानंतरच निरीक्षक महाराष्ट्रामध्ये पाठवला जाणार. शिवसेना खासदारांनी पंतप्रधान मोदींकडे मागितली भेटीची वेळ, 7 विद्यमान आणि 4 माजी खासदार मोदींची भेट घेणार असल्याची माहिती. ठाकरेंच्या पाठोपाठ शिंदेंनी सुद्धा आमदारांकडून लिहून घेतली शपथपत्र, पक्षामधील सर्व नियम अटी पक्षशिस्तीचं पालन केलं जाईल असा आशय प्रतिज्ञापत्रामध्ये असल्याची माहिती. ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खबरदारी. नाना पटोलेंनी दिल्लीमध्ये घेतली राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंची भेट, बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सुद्धा सहभागी. काँग्रेसच्या विजयी आमदारांची उद्या आणि परवा बैठक, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चनिथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मार्गदर्शन करणार, गटनेता निवडीच्या प्रक्रियेसाठी बैठकीचं आयोजन. राष्ट्रवादी शरद पवार पक्षामधील पराभूत उमेदवारांची वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठक, शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पराभवाच्या कारणांच्या संदर्भात होणार चर्चा. ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवारांची मातोश्रीवरती बैठक, पुढील रणनीतीच्या संदर्भात उद्धव ठाकरेंचं मार्गदर्शन. 20 आमदार सांभाळून ठेवा, नाहीतर पक्षामध्ये फक्त बाप लेख शिल्लक राहतील, भाजपचे नेते प्रमोद जठार यांचा उद्धव ठाकरेंना टोला. विरोधी पक्ष नेतेपद हवं असेल तर ठाकरेंनी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा, प्रमोद जठार यांचा सल्ला. रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती, काल रात्री रश्मी शुक्ला यांनी पदभार स्वीकारला. विरोधी पक्षामधल्या नेत्यांवरती दहशत निर्माण करण्यासाठी अशा नेमणुका सुरू, रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीवरून संजय राऊत यांची टीका. पोलीस महासंचालकाची निवड नियमाचा आधार घेऊन होते, राऊत महाराष्ट्राला कन्फ्यूज करण्यासाठी बोलतात, चंद्रशेखर बावनकुळेंचं राऊतांना प्रत्युत्तर. राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी, राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या नंतर पहिल्यांदा सुनावणी होत असल्यामुळे नेमका काय निर्णय होणार याकडे लक्ष. राष्ट्रवादीचं अधिकृत सोशल हँडल आणि प्रवक्ते यांच्यामध्येच पोस्ट वॉर डिझाईन बॉक्स, पक्षाचं फक्त पीआर पाहत नाही तर सोशल मीडिया पोस्ट विषयी सुद्धा निर्णय घेत असल्याचं या एक्स पोस्टच्या वॉरमधून उघड. माजी आमदार नरसय्या आडाम यांची राजकारणामधून निवृत्तीची घोषणा, सोलापूरमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये चौथ्यांदा पराभव झाल्याच्या नंतर निवृत्तीचा निर्णय. मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या नंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आक्रमक भूमिका, नव्या सरकारनं ओबीसी आरक्षणाचं संरक्षण केलं नाही तर रस्त्यावरती उतरणार, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची भूमिका. बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये मृत मतदारांच्या नावानं मतदान झाल्याचा शरद पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांचा आरोप, बॉडीगार्डला मारहाण करत मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही काढल्याचा सुद्धा देशमुखांचा आरोप. पुण्यामधील कसबा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने ऍक्शन मोडवर, कचरा मुक्त कसबा करण्यासाठी अधिकाऱ्यांसह मतदारसंघाची केली पाहणी. हेमंत गोडसेंकडून त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये महापूजा आणि जलाभिषेक, एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी गोडसेंचं साकडं. भाजपच्या महिला आघाडीकडून नागपूरच्या प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिरामध्ये आरती, फडणवीस मुख्यमंत्री व्हावेच यासाठी बाप्पाकडे साकडं.
फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी संभाजीनगरच्या सुपारी हनुमानाची भाजपकडून महाआरती, भाजप पदाधिकाऱ्यांकडून हनुमानाला प्रार्थना। जेवढं मताधिक्य घेतलं तेवढी झाडं लावणार, सांगोल्याचे नवनिर्वाचित आमदार बाबासाहेब देशमुख यांचा अनोखा संकल्प। निकाल मान्य नाही, जी मतं मिळायला हवी होती ती विरोधी उमेदवाराला मिळाली, पराभूत उमेदवार सुनील भुसारा यांचा आरोप। मालमत्ता कर न भरणाऱ्या 3000 मालमत्ता धारकांवरती जप्ती आणि अटकावणीची कारवाई, आतापर्यंत 218.96 कोटी थकबाकी वसूल। मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 16 वर्ष पूर्ण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोलीस मुख्यालयामध्ये वाहिली शहीदांना श्रद्धांजली। समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाण्यामधील आमने हा शेवटचा टप्पा महिनाभरामध्ये वाहतुकीसाठी खुला केला जाणार, अंतिम टप्प्यामधलं काम सुरू। समृद्धी महामार्गावरून आता मुंबई ते नागपूर असा सलग प्रवास करणं शक्य होणार। पुण्यामधून दुबई आणि बँकॉकसाठी थेट विमानसेवा, दुबईसाठी दररोज विमानसेवा तर बँकॉकसाठी आठवड्यामधून 3 वेळा विमानसेवा। प्रदूषणमुक्तीसाठी मुंबईमध्ये सर्व वॉर्डामध्ये रस्ते धुतले जाणार, येत्या 1 डिसेंबरपासून सर्व वॉर्डामध्ये ही कार्यवाही वेगाने सुरू होणार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 1.5 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरती कापसाची लागवड, योग्य दर मिळत नसल्यामुळे कापूस विक्रीसाठी आला नव्हता, सीसीआय केंद्र सुरू नसल्यामुळे कमी दरामध्ये खासगी व्यापाऱ्यांना कापसाची विक्री। नाशिकच्या नांदगावसह विविध बाजार समित्यांमध्ये मक्याचे भाव वधारले, मका प्रति क्विंटल 2500 आवक कमी झाल्यामुळे भाववाढ झाल्याची चर्चा। सोलापूरच्या करमाळ्यामधल्या भिवरवाडीमध्ये अज्ञाताकडून केळीच्या बागेवरती तणनाशकाची फवारणी, शेतकऱ्याचं 2 लाख रुपयांचं नुकसान। बुलडाण्याच्या मेहकर शहरामध्ये 2 दिवसांच्या तणावपूर्ण वातावरणाच्या नंतर गेल्या 24 तासांपासून शांतता, शहरामधील संचारबंदी शिथिल मात्र जमावबंदीचे आदेश लागू। चितेजवळच्या लाकडावरती पडलेल्या रक्ताच्या डागांवरून पोलिसांनी लावला हत्येचा छडा, दादासाहेब हरिहर आणि विशाल खिलारे यांना हत्येप्रकरणी केली अटक, इंदापूरमधल्या तावशी गावामधली घटना। मुंबईच्या अँटॉफिल परिसरामध्ये 3 वर्षीय चिमुकलीवरती अत्याचाराची घटना, अत्याचार करणाऱ्या पोलिसांच्या ताब्यात, चिमुकलीवरती उपचार सुरू। लग्नाचं वराड घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात, मनमाड मालेगाव महामार्गावरच्या चोंडी गावाजवळची घटना, नवरदेवासह 40 ते 45 जण जखमी। नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरती असलेल्या देवळी पेंढरी या गावाजवळ खासगी बस उलटली, बसमधून 52 विद्यार्थी प्रवास करत होते, यामधील एका 19 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू। धुळ्यामधल्या सुभाषनगर परिसरामध्ये घंटागाडीनं चिमुकल्याला चिरडल्याची घटना, पोलिसांनी वाहन चालकाला घेतलं ताब्यात। नाशिकच्या सटाणा तालुक्यामधल्या साल्हेर किल्ल्याच्या पठारावरती दुहेरी हत्याकांड, जमिनीच्या वादामधून 2 जणांची हत्या, कळवण देवळा सटाणामधून 6 संशयित ताब्यात। नाहूर रेल्वे स्टेशनवरती मराठीमध्ये बोलल्यामुळे तिकीट कर्मचाऱ्याकडून तिकीट नाकारल्याचा आरोप, मराठी एकीकरण समितीकडून नाहूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। भंडाऱ्यामध्ये 5 गोशाळेच्या 33 संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल, पोलिसांनी जमा केलेली 1000 जनावरं बनावट हमीपत्रावरती परस्पर विकली, कत्तलखान्याकडे जाणाऱ्या जनावरांची सुटका करून ही सर्व जनावरं गोशाळेमध्ये जमा करण्यात आली होती। भिवंडीमध्ये उभ्या असलेल्या कारला अचानकपणे आग, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचण्याच्या पूर्वीच कार जळून खाक। कार्तिक वैद्य उत्पत्ती एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये 1000 भाविकांची मांदियाळी, विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी 4 ते 5 तासांचा कालावधी। तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी, लग्नसराई सुरू झाल्यामुळे कुलदेवतेच्या दर्शनासाठी वधूवरांच्या रांगा। बुलडाण्यामधल्या आंबा बर्वा अभयारण्यामध्ये प्राणी बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी, दररोज अभयारण्यामध्ये प्राणी दिसत असल्यामुळे पर्यटकांचा उत्साह। सिंधुदुर्गच्या तिलारी खोऱ्यामध्ये काळ्या बिबट्यांचा अधिवास, जंगलामध्ये निवांत फिरणाऱ्या काळ्या बिबट्याचा व्हिडिओ पर्यटकांच्या मोबाईलमध्ये कैद। दक्षिण आफ्रिकेहून आणलेल्या निर्वाह मादी चित्त्याने दिला 5 बछड्यांना जन्म, कुनोमधल्या जंगलात आता 13 चित्ते आणि 15 बछडे। नागराज मंजुळे दिग्दर्शित खाशाबा जाधव चित्रपटाची कथा वादाच्या भोवऱ्यात, पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचं कॉपीराईटच्या संदर्भात दिग्दर्शक नागराज मंजुळे, जिओ स्टुडिओ आणि आठपाट प्रोडक्शनला समन्स।
चित्रपट दिग्दर्शक राम गोपाळ वर्माला अटक करण्यासाठी आंध्रच्या पोलिसांची शोधमोहीम, चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या मुलाचे मॉर्फ केलेले फोटो पोस्ट केल्याच्या प्रकरणी अटकेची शक्यता. निवडणुकांवरती ऑनलाईन सट्टेबाजी करणाऱ्या फेअर प्ले बेटिंग ऍपच्या प्रकरणी ईडीची कारवाई. राजस्थान, गुजरात, दमण, ठाणे, मुंबईमध्ये 219 कोटींच्या मालमत्तेवरती ईडीची टाच. दिल्लीमधील शाळा आणि महाविद्यालयं लवकरात लवकर कशा सुरू होतील याविषयी उत्तर द्या, सर्वोच्च न्यायालयाचं केंद्र सरकारला अल्टिमेटम, कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्याही सूचना. बांगलादेशमध्ये इस्कॉनच्या चिन्मय प्रभू यांना अटक. अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवून हिंदूंना एकत्र करण्यासाठी चिन्मय प्रभूंचा प्रयत्न, गेल्या शुक्रवारी रंगपूरमध्ये केलेल्या भाषणाच्या नंतर कारवाई. अदानीमधील गुंतवणूक फ्रान्सच्या कंपनीनं थांबवली, लाचखोरीचे आरोप निकाली निघत नाही तोपर्यंत नव्याने गुंतवणूक न करण्याचा फ्रान्सच्या टोटल एनर्जीज SE या कंपनीचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.